जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू आहे. ईडीच्या 8 अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. तसंच काही कागदपत्र मिळतात का याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. तसंच वायकर यांच्या जोगेश्वरीतील श्यामनगर तलावजवळच्या सेवा कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपर मागवले असल्याची माहिती आहे. रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतल्या कल्पतरू निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू आहे. तर वायकर यांच्यासह 3 पार्टनरच्या घरांवर देखील ईडीनं छापेमारी केली. वायकरांचे 2 पार्टनर लोखंडवाळा आणि खार परिसरात राहणार आहेत. वायकरांशी संबंधित 4 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. दरम्यान रवींद्र वायकरांवर कोणते आरोप आहेत तर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वेरवली गावात भूखंड आहे, मैदानाच्या आरक्षित जागेवर अतिक्रमणाचा आरोप आहे, 500 कोटी खर्चून 2 लाख चौरस फुटांचं हॉटेल उभारल्याचा आरोप आहे, 2021 वायकरांनी महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे, पालिका अधिकारी उद्धव ठाकरेंच्या घोटाळ्यांना पाठबळ असल्याचा सोमय यांनी आरोप केला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.